मागच्या यापूर्वीच्या प्रश्नावर ते उत्तर देताना तू अलंकरणाबद्दल सांगितलंस, म्हणजे ऑर्नामेंटेशन आणि ते किती केलं पाहिजे काय असतं, आणि अर्थातच आपण कुठलाही बघतो की जेव्हा जास्त ऑर्नामेंटेशन बघतो तेव्हा आपल्याला फरक जाणवतो की असं काय, म्हणजे किती दागिने अंगावर घालायचे याला लिमिट आहे, याला लिमिट आहे, तर ते गाण्यात सुद्धा जाणवतं. पण त्यामध्ये सांगताना तू एक मिंट बद्दल बोललास, तर मिंट म्हणजे नेमकं काय आहे? मिंट म्हणजे दोन स्वरांना जोडण्याचा एक मार्ग आहे, आणि मिंट हे तसं स्ट्रिक्टली पाहिलं तर त्याला अलंकरण नाही म्हणता येणार, कारण मिंट ही गरज आहे. आणि आपल्याकडे बऱ्याचशा रागांच्या मध्ये स्वर तशा प्रकारे जोडले जाणे, मिंडीने जोडले जाणे, ही त्या रागाच्या चलनाची गरज असते, आणि तसं ते केल्याशिवाय तो रागच उभा राहू शकत नाही. कसं ते आपण बघूयात. आपल्याला एक श्री राग परिचयाचा आहे, तर श्रीमध्ये कोमल रे आहे, पण हे रे आणि प हे असे कर्वने जोडले, म्हणजे एक सलग लाईन तो प ओढून त्याला रे पर्यंत आणायचा, पण मधले कुठलेही स्वर लागल्याचा आभास सुद्धा झाला नाही. अच्छा, सो मेन म्हणजे दोन स्वर जोडले आहेत, सलग जोडले आहेत, मधल्या प्रत्येक पॉइंटला स्पर्श करत मी ते जोडले, पण मधला कुठलाही स्वर लागल्याचा कानाला जाणवलं नाही, ही मेन आहे अशी डेफिनेशन. मग ते कसं होत आहे, हा सुद्धा द्वारे कसा जोडला गेला, तो ग्लाइड कसा घ्यायचा, दोन स्वर जोडताना त्या ग्लाइडचा स्लोप काय. अच्छा, आणि तो पहिल्या स्वराला जास्त वेळ आणि पुढच्या स्वराला कमी, म्हणजे तो असा येणार आहे की असा येणार आहे, इथपर्यंत सुद्धा कंट्रोल असतो, आणि तो रागाच्या चलनामध्ये सांगितलेला, म्हणजे असं काही तो लिहून दाखवता येत नाही, पण तो तालमीतनं मिळालेला असतो. अच्छा, दसरी राग म्हणला तो मिंट प्रधान राग म्हणला जातो असं. हा, मिंट प्रधान, कारण अशा प्रकारे मिंट केल्याशिवाय तो राग तसा उभा राहत नाही, माहोल माहोलच तयार, त्या रागाची प्रकृती काय त्याच्यासाठी जे तयार व्हायचं ते त्याच्यात त्याच्या त्या रागाचा गाभा तिथे आहे. हो, आपण एक दुसरं उदाहरण घेऊन बघूया. भूप राग आपल्याला माहिती आहे, आता भूप मध्ये सुद्धा, भूप हा सुद्धा तुम्हाला तसा मीन प्रधान, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे सारे ग पद असा असं नुसतं काही भूप होत नाही, त्यामुळे तसा आणि ध जसे मिंडने जोडल्या तसं त्याच्यामध्ये जर मी मधल्या स्वर लावला
बदलला हा शुद्ध कल्याण झाला. म्हणजे तेच साध त्यांनी मधला निषाद दाखवून घेतले किंवा तेच गप मीठ मधला मी तीव्र मध्यम दाखवून घर घेतला. शुद्ध कल्याण अगदी स्वराच्या पायऱ्यावरनं चढ उतर करण्यापेक्षा आपलं झोपाळ्यावरनं गेल्यासारखा फील येतो असा एक ग्लायडिंग आहे ते. पण तो कंट्रोल अच्छा बरोबर सगळं नुसतंच पाहिजे तसं ग्लायडिंग. छान.